मुलांनो तुमच्या सर्वांचे एलबीएस ऑनलाइन क्लास मध्ये स्वागत आहे. मुलांनो आपण मागील व्हिडिओ मध्ये आपला जो पाठ क्रमांक 28 आहे मोर पिसारा या पाठाला सुरुवात केली होती आणि या पाठामध्ये आपण पाहिलं होतं की या पाठामध्ये चिचू नावाचा जो उंदीर होता तो सतत आईच्या मागे भुनभुन करायचा आणि त्याला सतत त्याच्या मनात वेगवेगळ्या इच्छा निर्माण व्हायच्या. त्याला कधी सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या, त्याला कधी बदकासारखा गोरा गोरा रंग हवा असं वाटायचं, तर कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावंसं देखील वाटायचं. आणि मग ज्यावेळेस तो आईला त्याच्या मनातील इच्छा सांगतो त्यावेळेस आई त्याला रामू हत्तीकडे जाण्याचा सल्ला देते. आणि हा जो रामू हत्ती आहे तो अतिशय बुद्धिमान असतो आणि चितूचं जे बोलणं आहे ते परीनं ऐकलेलं असतं आणि परी त्याच्या मागे मागेच गेलेली असते. आणि तिनं म्हणजे ज्यावेळेस चितू जंगलात जात असतो पळत त्यावेळेस त्याला रस्त्यात मोर दिसतो आणि मग त्याच्या मनात इच्छा निर्माण होते की मला मोरासारखा पिसारा हवा. आणि मग तो रामू हत्तीला त्याच्या मनातील इच्छा सांगतो आणि परी जादूची कांडी फिरवते आणि त्याला सुंदर असा मोराचा पिसारा देते. आता यापुढे या पाठामध्ये काय घडले ते आज आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम मी पाठाचे वाचन करते, तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे. चिचून पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला, तो रामूलाही विसरला. आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला. तो बिळापाशी आला, पळून पळून त्याला खूप भूक लागली होती. घाई घाईनं तो बिळा शिरू लागला आणि त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आज शिरताच येईना. तो अडकला. मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो, हा तर होता उंदीर, तो पिसारा त्याचा नव्हता, तो मिटेना. चिचू वैतागला, तो उलटा होऊन आत जाऊ लागला तर बीळ पूर्ण झाकलं गेलं. आत आई घाबरली, तिनं तोंडानं दुशी देऊन त्याला बाहेर ढकललं तर चिचू पडलाच. ती बाहेर आली, आईनं ढकलून पाडलं म्हणून चिचूला राग आला. तो आईवर चिडला, त्याला पाहून आईला हसूच फुटलं. ती आधी हसली आणि नंतर त्याला नंतर तिला काळजी वाटली. असा उंदीर कधी असतो का? आई भूक लागली, बरं चला कसा येऊ, पिसारा अडकतोय मिटता येत नाही. पिसारा कसला? पसाराच हा. तिनं खाऊ बाहेर आणला, चितूला भरवला. आई आता झोप आली, खाऊन झाल्यावर तो म्हणाला, आज कसा येणार, आता बाहेरच झोप पाळा. चितूला बाहेरच झोपावं लागलं. बिचाराला अद्दल घडली, सकाळी आई लवकर बाहेर आली, चितूही जागा झाला. आई मला हा पिसारा नको, असं होणार हे परीला माहीतच होत. ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती. चितू उदास झाला. परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि चितू पुन्हा पहिल्यासारखा झाला. आईनं त्याला जवळ घेतलं, त्याला खूप बरं वाटलं. तर विद्यार्थी मित्रांनो, ईशान पुणेकर या लेखकांनी हा पाठ लिहिलेला आहे. आता म्हणजे या पाठाचं आपण वाचन केलेलं आहे, याचं स्पष्टीकरण आता आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या चितूला ज्यावेळेस मग पिसारा भेटला त्यावेळेस तो पिसारा पाहून तो एकदम खुश झाला. म्हणजे त्याला खूप आनंद झाला की मला सुद्धा मोरासारखा पिसारा भेटला. मग तो त्या रामू हत्तीला पण विसरला, त्याला तो काहीच बोलला नाही. आणि काहीच न बोलण्यासाठी आता त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली की आता मला पिसारा मिळाला, मग आता मी माझ्या आईकडे जाणार. आणि आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत निघाला. आता आईकडे गेल्याच्या नंतर काय होतं ते आपण बघूया. बघा, तो आता त्याच्या घराजवळ पोहोचला. कोणाच्या? आपल्याला चित्रामध्ये या ठिकाणी काय दिसत आहे? या ठिकाणी आपल्याला बीळ दिसत आहे, झाड दिसत आहे. झाडाजवळ जे बीळ आहे तर ते चिचूचं घर आहे. आपल्याला माहिती आहे उंदीर म्हणजे ज्या घरात राहतो त्याला आपण बीळ असं म्हणतो. तर बघा, तो बिळापाशी आला, पळून पळून त्याला खूप भूक लागली होती. बघा, ज्यावेळेस आपण पण पळतो त्यावेळेस आपल्याला पण तहान भूक लागते. त्याच पद्धतीनं हा जो चिचू आहे तर त्याला पळून पळून खूप भूक लागली होती. घाई घाईनं काय झालं, म्हणून आता मला भूक लागली, फार भूक लागली म्हणून तो घाई घाईनं त्या बिळात जाऊ लागला, शिरू लागला. म्हणजे काय? घाई घाईनं त्या बिळामध्ये तो जाऊ लागला. आणि काय झालं मग, तर त्याला जो पिसारा होता, बघा या ठिकाणी आपल्याला चितूचा पिसारा दिसत होता आणि बीळ अतिशय छोटा आहे. मला सांगा, आता त्या पिसाऱ्यामुळे त्याला मध्ये जाता येईल का? नाही. मग त्या पिसाऱ्यामुळे त्याला आज शिरताच येईना. मग काय झालं, तो अडकला मध्ये शिरतानी, त्या बिळामध्ये अडकला. बघा, मोर आपल्याला माहितीये पिसारा फुलवू शकतो आणि तो मिटू पण शकतो, पण आता चितूचा पिसारा पूर्ण फुललेलाच आहे. तो पिसारा मिटू शकणार का? नाही, कारण हा उंदीर होता आणि तो पिसारा त्याचा नव्हताच, तो मोराचा होता. त्यामुळे तो जो पिसारा आहे तो मिटू शकत नव्हता. मग त्याच्यामुळे
लागली होती तो विटेला चिचू वैतागला वैतागले म्हणजे काय चिडणे चिचू वैतागला तो उलटा होऊन आता उलटा होऊन त्याला वाटलं आता काय करावं उलटा असं वाव म्हणजे अगोदर पिसारा आणि नंतर म्हणजे उलटा होऊन तो त्या बिळामध्ये शिरण्याचा प्रयत्न करू लागला परंतु काय झालं उलटा झाल्यामुळे त्या पिसाऱ्यामुळे पूर्ण बिळ झाकले गेलं आणि मग आत त्याची आई होती आईला म्हणलं काय झालं आई घाबरली आणि तिनं काय केलं तोंडानं त्याला ढुशी मारली बघा ढुशी मारणे म्हणजे काय धक्का देणं ढुशी देऊन त्याला बाहेर ढकललं तर चिचू पडला आईला ढुशी दिल्यामुळे काय झालं तर चिचू पडला नंतर बघा ती बाहेर आली बघा कोण बाहेर आलं तर आईनं त्याला धक्का मारला होता आणि ती बाहेर आली होती आणि मग आईनं ढकलून पाडलं म्हणून चिचूला अतिशय राग आला होता आणि तो आईवर चिडला होता कशामुळे तर आईने त्याला ढुशी दिली होती त्यापुढे काय होतं बघूया बघा त्याला आईचा राग आला होता आणि तो आईवर चिडला होता त्याला पाहून आईला हसूच फुटलं आईला वाटलं याला मोराचा पिसारा आला आणि त्याचा तो अवतार बघून आईला हसू फुटलं म्हणजे आई हसू लागली त्या आधी हसली आणि नंतर तिला काळजी वाटली की आता कसं होणार चिचू तर या पिसाऱ्यामुळे मध्ये येऊ शकत नाही मग असा उंदीर कधी असतो का असा उंदीर कधी असतो का असं आई त्याला म्हणाली मग चिचू म्हणाला आई भूक लागली त्यावर आई म्हणाली बर चल मग तुला भूक लागली ना चल मग कसा येऊ पिसारा अडकतोय मिळता येत नाही आई पण मी कसा येऊ पिसारा माझा अडकतोय मी मध्ये येऊ शकत नाही आणि मला तर खूप भूक लागली आहे मग तिनं काय केलं आई म्हणाली पिसारा कसला पसारा छा पसारा म्हणजे काय नको त्या गोष्टीचा ढीग तर आई म्हणाली पिसारा कसला नुसता पसाराच आहे हा आई तिनं काय केलं मग खाऊ बाहेर आणला आणि चिचूला भरवला खाऊ म्हणजे काय जेवण जसं तुमची आई तुम्हाला जेवण भरवते त्याच पद्धतीनं चिचूच्या आईनं खाऊ बाहेर आणला आणि त्याला भरवला म्हणजे त्याला जेवू घातलं बघा आई आता झोप आली आता जेवण झाल्याच्या नंतर खाऊ खाल्ल्याच्या नंतर चिचूला झोप येऊ लागली आणि तो आईला म्हणाला आई आता मला झोप आली आहे खाऊ झाल्यावर तो म्हणाला आत कसा येणार आता बाहेरच झोप बाळा तर तू काय आत येऊ शकत नाही पिसाऱ्यामुळे त्यामुळे तू बाहेरच झोप असं त्याची आई त्याला म्हणाली चिचूला बाहेरच झोपावे लागले कारण कशामुळे त्याला पिसाऱ्यामुळे बिळात शिरता येत नव्हते बिचाऱ्याला अद्दल घडली अद्दल घडणे म्हणजे काय तर शिक्षा होणे तर बघा त्याला चांगलीच अद्दल घडली सकाळी आई लवकर बाहेर आली चिचू ही जागा झाला आई मला हा पिसारा नको असं चिचू म्हणाला बघा मग काय झालं रात्रभर त्याला त्या पिसाऱ्यामुळे बिळाच्या बाहेरच झोपावं लागलं थंडीमध्ये आणि त्याला चांगलीच शिक्षा घडली अद्दल घडली नंतर बघा सकाळी लवकरच त्याची आई बिळाच्या बाहेर आली आणि चिचू देखील उठला होता जागा झाला होता आणि तो आईला म्हणाला आई मला हा पिसारा नको असं होणार हे परीला माहितीच होतं की परीला माहित होतं की याला त्या पिसाऱ्याचा कंटाळा येणार कारण त्याची जी इच्छा आहे ती सतत बदलायची परीला माहिती होतं की हा एका दिवसात त्या पिसाऱ्याला कंटाळणार ती आधीच येऊन एका झाडाच्या आडोशाला लपली होती आणि नंतर काय झालं की चिचू उदास झाला म्हणजे निराश झाला उदास होणे म्हणजे निराश होणे कशामुळे निराश झाला होता कारण त्या पिसाऱ्यामुळे त्याला बिळात जाता येत नव्हतं त्याला जेवता पण येत नव्हतं त्याला बाहेर झोपावं लागलं या सर्व गोष्टीमुळे तो अतिशय निराश झाला आणि परिणाम पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला म्हणजे परत त्याचा तो पिसारा गायब झाला आणि तो पूर्वीसारखाच उंदीर झाला मग आईनं त्याला जवळ घेतलं त्याला खूप बरं वाटलं तर बघा नंतर त्याच्या आईनं त्याला जवळ घेतलं आणि या चिचूला अतिशय आनंद झाला तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपला हा पाठ संपलेला आहे तर या पाठामधून आपल्याला काय संदेश भेटतो विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याकडे ज्या गोष्टी आहे त्यातच आपण समाधान मानलं पाहिजे नको त्या गोष्टीसाठी जर आपण अट्टाहास धरला हट्ट केला तर काय होतं कशी फजिती होती ते आपल्याला चिचू म्हणजे चिचूमुळं कळालेलं आहे म्हणून आहे त्याच गोष्टीत आपण समाधान मानलेलं म्हणजे मानावं हे कधीही आपल्यासाठी चांगलं असतं तर आपला हा पाठ संपलेला आहे या पाठावरील जो स्वाध्याय आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत थँक्यू